जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एसे व्हिडिओज फॅमिलीमध्ये, एसे व्हिडिओज परिवारामध्ये. आणि मित्रांनो, असं सपोर्ट करत राहा आपल्या एसे व्हिडिओज फॅमिलीला, एसे व्हिडिओज परिवाराला तुमच्या सपोर्टची आवश्यकता. आणि मी आता आलेलो आहे सायनला. सायनला शक्ती मिल कंपाऊंडच्या इथे असे भरपूर कारखाने आहेत गणपती बाप्पाचे. तर आज आपण भेट देणार आहोत पवित्र आज यांच्या गणपती वर्कशॉपला, कारखान्याला. तर आतमध्ये जाऊया, त्यांच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघूया. तर मित्रांनो, माझं नाव आहे सतीश, आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. तर चला मग आजच्या ब्लॉगला, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया.
रिलॅक्स वाटते. म्हणजे एकदम बसलेली, निवांत बसलेली, शांत बसलेली अशी मूर्ती आहे ही. आणि बघूनच एकदम असं रिलॅक्स वाटत, रिलॅक्स एकदम मस्त मूर्ती आहे. मूर्तीचा चेहरा वगैरे छान आहे, पेंटिंग वगैरे खूप छान आहे. जी कलर, डोळ्यांचा कलर बघा एकदम आकर्षक हो, खूप छान आहे कलर. मूर्ती पण आकर्षक आहे. अच्छा मी काय बोलते, आता ही 1.5 फुटाची मूर्ती असेल ना, याचा काय रेट आहे आता तुमच्याकडे? ही जर तुम्ही मूर्ती घ्यायला, प्रत्येकाचे रेट वेगवेगळे वेगवेगळे आहेत. आणखी क्वालिटी वाईज मूर्ती आहे माझ्याकडे प्रत्येक मध्ये. आता हा डार्क कलर आहे, याच्यामध्ये लाईट कलर आहे. अच्छा, सगळ्यांचे कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे आहेत, त्या हिशोबाने रेट आहे. आता जर तुम्ही ही मूर्ती घ्यायला गेलात तर ही मूर्ती मिनिमम तुम्हाला 4.5-4.5 पर्यंत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसऱ्याही मूर्ती आहेत. त्या मूर्ती कमीत कमी मध्ये 2200, 2000, 1800 अशा पर्यंतचे रेट. जे हाय क्वालिटी आहे बोलत तर 4-4.5 पर्यंत माझ्याकडे हाय क्वालिटी. अच्छा, ह्याला जर आपण धोतर अजून ज्वेलरी वर करायला गेलो तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस त्याचे. अच्छा, ह्याला जर धोतर वगैरे घालायचं असेल तर किती पर्यंत कॉस्टिंग होईल? हे जर धोतर आणि जर ह्याला ज्वेलरी करायला गेलो तर आपण हे 6 पर्यंत मूर्ती जाईल. 6 पर्यंत जाईल ना? व्हेरी गुड. एकदम बघा ना बाप्पाचं रूप आकर्षक, त्याची बैठक वगैरे खूप छान. फेटा घातला तर फेटाची बी कॉस्टिंग वेगळी आहे ना? फेटा धोतर वगैरे सगळी कॉस्टिंग वेगळी. फेटाचं वगैरे काम करतो तू? नाही, मी जर करतो तर मी सगळे ऑलराऊंडर काम करतो. जसं की पेंटिंग झालं, डायमंड वर्क झालं, मूर्तीचं पुढे कलर टचअप झालं, हे सगळे काम मी करतो. आणि प्लस सेल्स पण करतो. आणि बाकी धोतर वितरच वेगळं, धोतर वगैरे ते कसे, ते वेगळी पोर असतात. धोतर आणि फेटा ते करतात. ओके, थँक्यू. मित्रांनो, खूप सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत गणेश चतुर्थीसाठी. रुद्र आर्ट्स यांच्या गणपती वर्कशॉपमध्ये सायनला आहे, शक्ती मिल कंपाऊंड इकडे आलात. भरपूर असे कारखाने आहेत इथे, 4-5 कारखाने आहेत. पण रुद्र आर्ट्स याला नक्कीच भेट द्या, तुम्हाला वेगळ्या रूपाचे गणपती बाप्पांच्या मूर्त्या इथे भेटतील. धोतराचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि खूप सुंदर अशा 3-4 फुटाच्या बी मूर्त्या तुम्हाला भेटतील. तर नक्कीच तुम्ही रुद्र आर्ट्सला भेट द्या. बाप्पांचे जे कलर आहे बघा, व्हाईट रेडिश आहे. जसं तुमची चॉईस असेल त्या हिशोबाने कलरफुल अशा गणपती बाप्पांच्या मूर्त्या इथे सुरुवातीला. त्याच्यानंतर वरती धोतर आहे, धोतर आहे. तर
तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही रुद्र आर्ट्सच्या खूप सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या तुम्ही बघितल्या असतील. वेगवेगळ्या प्रकारचे धोतर आहेत आणि गणपती बाप्पाचे खूप वेगवेगळे रूप ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. खूप मस्त मूर्त्या आहेत रुद्र आर्ट्समध्ये, नक्कीच भेट द्या. सायन शक्ती मिल कंपाऊंडच्या इथे यांचा हा वर्कशॉप आहे, हा गणपती कारखाना आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. माझं नाव सतीश, आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.